मित्रांनो तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मोनिका खूपच उद्धटासारखी आईला म्हणत असते की त्या स्वराजला मोठा सुपर, सुपर सिंगर व्हायचं होतं मग आता काय झालं तो मरणाच्या दारात आहे तेव्हा आई बोलते जरा नीट बोल आणि स्वराजला माझ्या काहीही होणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव ज्याचं कुणी नसतं ना त्याच्या पाठीमागे हा माझा बाप्पा असतो तेव्हा मोनिका म्हणते तुमची भाषणबाजी अगोदर बंद करा माझ्या पिहूचा हक्क त्याने हिरावून घेतलाय तो कुठून आलाय ते पण आपल्याला माहित नाही कुठे रस्त्यावर पडला कोण त्याची आई कोण त्याचा बाप आणि आता मल्हार बाप होणार असं म्हणताय का तुम्ही आई म्हणतात अगं तू जरा समजून घे त्याचा बाप आहे त्याच्याजवळ त्याचे वडील आहेत त्याच्याजवळ तेव्हा मोनिका आश्चर्याने आईकडे पाहत विचारते नक्की कोण आहे त्याचे वडील म्हणजे सापडलेत का एकदाचा तो स्वराज या घरातून तरी जाईल माझ्या पिहूवर होणारा अन्याय थांबेल आई शांत होतात आणि म्हणतात मल्हार स्वराजचा गुरु आहे म्हटल्यावर तो वडिलां समानच आहे आहे ना म्हणून मी असं बोलले मोनिका म्हणते मग माझ्या पिहून एक फिरायचं का, त्या का, का की ती नातेवाईक आहे तुमची कुणी सक्की नाही कोणी असं म्हणून मोनिका खूपच बोलू लागते आई म्हणतात अगं जरा गप्पा बस तुझा गर्व हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे पण मी एक गोष्ट सांगू का तुला तुझा हा गर्व ना एका क्षणातच उतरणार आहे होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं हे होणार आहे तू एकटी पडणार आहे त्यावरती मोनिका हसते तेवढ्यातच तेथे एक नोकरी लवकर येते आणि म्हणते की मोनिका मॅडम तुमचं पार्सल आलं आहे तेव्हा मोनिका आईला म्हणते तुमची ही लेक्चर बाजीना मी नंतर ऐकते मी खूप थकली आहे दमली आहे आता मी कॉन्टिनेंटल फूड मागवलं आहे ते पण पिऊच्या आणि माझ्या आवडीचं त्यामुळे आता आम्ही ते एन्जॉय करतो आणि मस्त झोपतो तेव्हा आई ह्या देवाकडे स्वराज लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करतात तर दुसरीकडे स्वराजला अजूनही शुद्ध आलेली नसते तो बेशुद्धच असतो त्याला ऑक्सिजन मास्क वगैरे लावलेला असतो तेव्हा मल्हार विजय मामा आणि क्षमा हे सगळेजण स्वराजला भेटायला येतात आम्ही सगळेजण आलो आहोत बाळा तू उठ प्लीज आम्हाला तुझी एकदा हाक ऐकायची आहे असं म्हणून सगळेजण त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तुला खूप मोठं सिंगर व्हायचं आहे ना असं क्षमा म्हणत असते तेव्हा मल्हारला आठवतं जेव्हा माझे गुरु आले होते तेव्हा मी गायली होती मला मध्येच लागला तेव्हा स्वराजने ती पुढे कंटिन्यू केली तेव्हा मल्हारच्या लक्षात येतं की आता मी पण गाणं गाणार आहे असं म्हणून तो स्वराजचा घट्ट पकडतो खूप छान आवाजात तो गाणं गात असतो तुझेच मी गीत गात आहे तेव्हा मल्हारचं हे हृदयस्पर्शी गाणं ऐकून इकडे सर्वांनाच अगदी दाटून येतं भरून येतं कारण की मल्हार आणि स्वराजचं नातच एवढं घट्ट असतं सिस्टर पण तेथे येतात त्यांचं काहीतरी काम असतं परंतु त्या जागेवरच उभे राहतात कारण की त्यांना समजलेलं असतं की मल्हार एक सुपर सिंगर आहे आणि त्याचं त्याच्या शिष्यावर खूप मनापासून प्रेम आहे स्वराज लवकर शुद्धीवर येण्यासाठी मल्हार रात्रभर गाणं गात असतो दुसरा दिवस उजाडतो तरीही मल्हार गाणं गातो हे पाहून सिस्टर पण अचंबित होतात आणि म्हणतात की मल्हार सर आम्हाला माहिती आहे तुम्ही सिंगर आहात आणि त्याचबरोबर तुमचं या शिष्याबरोबर खूप घट्ट नातं आहे पण याने आता, आता काहीही होणार नाही सॉरी मला असं बोलायचं नाही परंतु आता नाईलाज आहे तुम्हाला गाणं थांबवावं लागेल कारण की डॉक्टर दिवेकर आता राऊंडवर येत असतील मल्हार बरं ठीक आहे असं म्हणतो आणि म्हणतो आता मला माहिती आहे काय करायचं असं म्हणून तो तडक घरी जायला निघतो ते घरी आल्यानंतर तो, तो लगेच मल्हारच्या आईचं असणारं ते गाठोडं घेतो लगेच स्वराजकडे जायला निघतो त्यावरती मोनिका त्याला अडवत म्हणते तुझं हे काय चाललंय अरे अरे तुला काही समजतं की नाही काय संबंध आहे त्या मुलाचा आणि तुझा असं म्हणून ती त्याच्या हातात असणारं ते गाठोडं फेकून देते तेव्हा मात्र मल्हारला खूप राग येतो तेव्हा तो ते, ते गाठोडं उचलतो आणि मोनिकाला म्हणतो माझ्याकडे अजिबात वेळ नाही आणि तुला जेवढा काही तमाशा घालायचा असेल ना तो एकटी घालत बस तेव्हा मोनिका पुन्हा त्याला अडवते आणि म्हणते तुझा आणि त्या स्वराचा काय संबंध आहे मला अगोदर सांग का तू त्याच्यासाठी एवढा तिळती तुटतोय आणि तिकडे का जातोय तू सारखासारखा अरे तुला काय गरज होती त्याला रक्त द्यायची तेव्हा मल्हार म्हणतो तो, तो माझा शिष्य आहे मी त्याला रक्त दिलं म्हणून काय बिघडलं त्याला गरज होती रक्ताची आणि तू जो घाणेरडा प्रकार केलास ना रक्त चोरण्याचा तो खूप नालायकपणा आहे मोनिका तू खूप खालच्या थराला जाऊन काम करतीयस एक गोष्ट लक्षात ठेवून मी तुला सोडणार नाही मोनिका म्हणते अरे अशी जगात हजारो मुलं असतील त्यांना रक्ताची गरज असते मग काय तू त्या सगळ्यांना रक्त देत बसणार आहे का मल्हार म्हणतो हो आहे माझा आणि त्याचा संबंध म्हणूनच त्याला मी रक्त दिलं आता तू अजिबात तिकडे जायचं नाही पिहू सेकंड राऊंडमध्ये सिलेक्ट झालीये तू तिला प्रॉमिस केलं होतं ना तिचा रियाज इथे करत बसतू मल्हार म्हणतो मला अजिबात त्यासाठी वेळ नाही पिहू तितक्यात तेथे येते आणि दोघांना भांडण करताना पाहत विचारते मम्मा तुम्ही दोघे पुन्हा फाईट करत आहात का तेव्हा मोनिका हसतस म्हणते अगं नाही बाळा मी असं नव्हतं म्हणत आणि आम्ही भांडण पण करत नव्हतो मी फक्त तुझ्या डॅड्याला विचारतीये स्वतःच्या मुलीसाठी तुझ्याकडे दल तुझ्या मनात प्रेम आहे का की फक्त स्वराज त्याच्या मनात प्रेम आहे तेव्हा पिहू पण लगेच तोंड वाकड्या करते तेव्हा मल्हार म्हणतो तू काही पण पिहूच्या मनात असं भरवत जाऊ नकोस तिच्यासमोर तू असा तांडव करत जाऊ नकोस परंतु मोनिका ऐकायला तयार नसते आई पण तितक्यात तेथे येते आणि म्हणते मोनिका अगं पिहूच्या मनावर याने परिणाम होईल तुम्ही सारखं भांडत का असता तिच्यासमोर त्यावरती मोनिका म्हणते हो भांडणारच आम्ही कारण की त्याला कळत नाही ना, ना परकं कोण आपलं कोण तेव्हा मल्लार म्हणतो मोनिका स्टॉप दिस कारण तुला काय वाटतं गं मी पिहूकडे दुर्लक्ष करून फक्त स्वराजकडे लक्ष देईल का आहीच भी ती तुझ्या मनात आहे ना पण असं काहीही होणार नाही पिहू माझी मुलगी आहे मी तिच्याकडे लक्ष देणारच ना मल्लार पिहूला प्रॉमिस करतो बाळा तुला चांगलं वाईट कळतं ना मी तुझ्याकडे नाही दुर्लक्ष करणार कधीही तेव्हा पिहू पण रागातच म्हणते डॅडा तुला जायचं आहे ना जा त्या लोजरकडे मला नाही तुझी गरज असं म्हणून ती तेथून जाते तर मोनिका म्हणते पाहिलं ना कळालं ना आता तूच तुझी लायकी कमी करून घेतोस तूच तुझा रिस्पेक्ट कमी करून घेतोस तेव्हा मोनिकाचा खरं तर आईला खूप राग येत असतो परंतु आईचाही तिच्यापुढे नाही असतो तर मल्हार या सगळ्या परिस्थितीमुळे खूप टेन्शनमध्ये आलेला असतो तेवढ्यातच मेड तेथे येते आणि आईला म्हणते की सगळ्या फळांची व्यवस्था केली आई म्हणतात बरं ठीक आहे तुम्ही मंदिरात जा आणि देवाकडे प्रार्थना करा की माझ्या स्वराजला लवकरात लवकर बरं दे वाटू देत तो शुद्धीवर येऊ देत आणि ती सगळी फळं आहेत ना ती गोरगरिबांमध्ये वाटून टाका तेव्हा ठीक आहे असं म्हणून ती मेड तेथून जाते आई म्हणतात की चल बाळा मल्हार अरे आपल्याला आहे आता हॉस्पिटलमध्ये तर इकडे अजूनही डॉक्टर स्वराजला चेक करत असतात तेवढ्यातच मल्हार आणि आई, आई तेथे येतात मल्हार काळजीने विचारतो स्वराजमध्ये काही अजून सुधारणा झाली की नाही डॉक्टर म्हणतात अजून काहीही सुधारणा नाही आहे त्यामुळे अजून थोडाच वेळ तुमच्याकडे शिल्लक आहे कारण की मग पुढे स्वराजचं काय होईल आणि काय नाही हे आम्ही नाही सांगू शकत हे ऐकता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो सगळेजण एकमेकांकडे पाहत राहतात खर क्षमा तर क्षमाही खूप रडत असते विजयला ती मिठी मारत असते तेव्हा विजय म्हणतो क्षमा धीर दर आपल्या स्वराजला काही होणार नाही डॉक्टर म्हणतात आता फक्त चमत्कारच काहीतरी होऊ शकतो असं म्हणून ते तिथून जातात त्यावरती मल्हार म्हणतो नाही माझ्या स्वराजला नाही काही होऊ शकत मी त्याला प्रॉमिस दिले की तुझ्या बाबांना मी लवकरात लवकर भेटवणार तेव्हा मल्हार हा पूर्णपणे कोलमडून जातो वैदहीची साडी असणार तिचं सामान असणारं ते गाठोडं स्वराज समोर पकडतो आणि म्हणतो हे बघ मी तुझ्या आईला पण इकडे घेऊन आलोय असं म्हणून तो ते घट्ट पकडतो आणि त्याला पाहून खूप रडत असतो तो म्हणतो की हे स्वराजची आई तुम्ही देवाच्या अगदी जवळ आहात ना मग देवाला सांगा ना की माझ्या स्वराजला माझ्यापासून नका असं रावून घेऊ कारण की स्वराज हा माझ्या काळजाचा तुकडा आहे असं म्हणून मल्हार खूप रडत असतो मल्हारची ही झालेली अवस्था पाहून निरंजन मामा विजय आईला सगळ्यांनाच खूप वाईट वाटत असतं कारण स्वराज आणि मल्हारचं हे नातं लेकीचं आणि बापाचं असतं त्यामुळे सगळ्यांचं मन अगदी भरून येतं क्षमाकडे वैदहीच्या आठवणींचं ते गाठोड मल्हार हा क्षमाकडे देतो तर क्षमाही स्वराजजवळ ते गाठोड ठेवते मल्हार तेथून गेल्यानंतर सगळ्यांना त्याच्याबद्दल खूप वाईट वाटतं सगळेजण स्वराजकडे बघू लागतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये स्वराजला खूप त्रास होत असतो ते पाहून निरंजन मामा म्हणतात तुझे खरे वडील हे मल्हार गुरुजीच आहेत तुझे मल्हार गुरुजी मल्हार कामत आहेत तेव्हा स्वराज शुद्ध शुद्धीवर येतो तेव्हा स्वराला खरी ओळख समजलेली असते की माझे खरे वडील हे मल्हार गुरुजी आहेत परंतु मल्हार जेव्हा तेथे येतो तेव्हा तो म्हणतो ते बाळा तो, तो, तो शुद्धीवर आलास स्वराच्या तोंडातून आवाज येत नसतो तेव्हा मल्हार म्हणतो बाप रे स्वराजचा आवाज गेला अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब